रुको जरा, सबर करो। मित्रांनो, आपला जो आजचा इंट्रोटेडस आहे तो एकदम जबरदस्त झालेला आहे। आपण ह्या व्हिडिओमध्ये मराठी डायलॉग यूज केला आहे, जे तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून समजले असतील। जर मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओचा जो प्रीमियम आहे तो आवडला, तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा। आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये जे पण यूज केले मटेरियल आहे सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करायचे। त्यासोबत मित्रांनो, आपण जे पण ह्या व्हिडिओचं जे मटेरियल असतं आपण आपल्या टेलिग्राम चॅनल आपण अपलोड करत असतो। जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला तर लवकर जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा। तर आता आपण सुरू करू ह्या व्हिडिओला। त्याच्या अगोदर ह्या व्हिडिओचा जो प्रीमियम आहे आजचा तो तुम्ही एकदा पाहून घ्या। अगरवालला कळलं ना, टू व्हीलरवर आलाय तू, त्याची फाटल मग फाटल अगरवालची। आता तू बोलला ना, आता इशाराला टू व्हीलरवर बसणार। त्या अगरवालला कळलं ना, टू व्हीलरवर आलाय तू, त्याची फाटल मग फाटल अगरवालची। आता तू बोलला ना, आता इशाराला टू व्हीलरवर बसणार। ओके, तर मित्रांनो तुम्ही आता फ्रेम पाहिला असाल। जर तुम्हाला असे इंट्रोटेड्स आपले चॅनल पाहिजे असेल तर सबस्क्राईब नक्की करा। तर आता काय करायचं, तुम्हाला हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी ह्या व्हिडिओची जी बीट मॅप सेटिंग आहे ती ओपन करून घ्यायच्या। त्यासोबत ह्या व्हिडिओची जी सेक इफेक्ट सेटिंग आहे ते दोन्ही पण ओपन करून घ्यायच्यात। पहिल्यांदा आपल्या इथे बीट मॅप सेटिंग ओपन करून घ्यायचे। जसं तुम्ही स्क्रीनवर पाहताय तसे आपले बीट मॅप सेटिंग ओपन करून घेतलेलं आहे। यामध्ये तुम्हाला एक सॉन्ग मिळून जाईल आणि बीट मॅप मिळून जाते। तर हे सर्व मिळून गेल्यानंतर आपल्याला काय करायचे, पहिल्यांदा टच एन ह्याच खाली प्लस चिन्ह दिसते त्याच्यावर क्लिक करायचे। इथे मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून तुम्हाला एक डायलॉग व्हिडिओ देईल तो तुम्ही ते ॲड करायचं। ॲड केल्यानंतर आपल्या पहिल्या बीटमापाशी यायचं। आल्यानंतर त्याच डायलॉग व्हिडिओवर क्लिक करायचं, कटच्या ऑप्शन जाऊन तो डायलॉग व्हिडिओ तिथून कट करायचा। पहिल्या बीटमार्कच्या पुढचा जो पार्ट आहे तो तिथून कट केल्यानंतर आपल्या पुन्हा प्लचिनाव क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। आणि इथून तुम्हाला तुमच्या स्वतःचा किंवा मित्राचा असेल बाईकवर असल्या फोटो घ्यायचा आहे, तर आपण इथे आपण एक फोटो घेऊया। तर आपण हा डेमोसाठी फोटो घेतला आहे, तुम्ही तुमचा स्वतःचा फोटो इथे यूज करायचा आहे। त्यानंतर आपला फोटो हा सेट करण्यासाठी आपल्या इथे थ्री डॉट दिलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे। इथं जो हा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर एकदा क्लिक करून आपला जो व्हिडिओ सॉरी तर फोटो आहे तो एकदा परफेक्ट बसून जाईल स्क्रीन बरोबर। त्याच्यानंतर आपल्या शेवटला यायचं आहे आणि जो हा ऑप्शन आहे त्याच्यावर एकदा आपण हा शेवटपर्यंत फोटो सेट करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्या इथे जी दुसरी भेटणं आहे त्याच्यावर क्लिक करायचं, म्हणजे त्या फोटोवर। आणि इथे मधलं ऑप्शन दाखवून आपल्या फोटोचे दोन भाग करून घ्यायचे। तर आपला जो पहिला भाग आहे तर त्याच्यावर क्लिक करायचे। इथे मोवन टॉम्स ऑप्शन दिसतो आहे, त्याच्यात एकदा जायचे आणि ते झूमच्या ऑप्शन जाऊन हा फोटो लहान करायचा एवढा। तर केल्यानंतर आपल्या पुन्हा इथून बॅक करायचे आणि ते ऑप्शन बॉर्डरच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून हा आपल्या ब्लॅक एक कलर देते आपल्या पांढरा घ्यायचा आहे। आणि इथून हा ऑप्शन ऑन करायचा आहे आणि ते थोडंफार तुमच्या मताने ॲडजस्ट करा। तर 8.0 नेला आहे तुम्ही पण नेऊ। तर मित्रांनो, जर तुम्हाला हे ते जास्त न्यायचं असलं तरी नेऊ शकता आणि कमी करायचं असलं नेऊ शकता। आपल्या या फोटोच्या कडेला जशी बॅकग्राऊंड आली आपली पांढरे तशा प्रकारे येऊन जाईल। ते तुम्हाला जर तुम्हाला दुसरा कलर आवडत असेल ते इथून तुम्ही घेऊ शकता। आपण इथे पांढरा घेतला आहे तसा तुम्ही कोणता पण घेऊ शकता। इथून आता बॅक केल्यानंतर आपल्या काय करायचं, पहिल्या बीटमापाशी हे यायचं आहे। आल्यानंतर ह्या त्याच्या खाली प्लस चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे। इथे मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन हे तुम्हाला इमोजी PNG दिलं ते तुम्ही इथे ॲड करायचे आणि शेवटला येऊन हा ऑप्शन दाऊन हे पण शेवटपर्यंत सेट करायचे। त्याच्यानंतर आपल्या इथून बॅक करायचे आणि आपल्या इथे सेकंड प्रोसेसिंग ओपन करून घ्यायचे आहे। ओपन करून घेतल्यानंतर जी आपली पहिली लेयर आहे त्याच्यावर क्लिक करायचे। इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करून इथून आपल्या बॅक करायचे आहे। आपण जो पण प्रोजेक्ट क्रिएट करत होतो तो ओपन करून इथं जो आपण पहिला फोटो लहान केला त्याच फोटोवर क्लिक करायचे। इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर क्लिक करून पेस्टबॅक करायचे आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकाल की आपल्या फोटोला अशा प्रकारे इफेक्ट आलेला आहे। हा इफेक्ट आल्यानंतर आपल्या पुन्हा इथून बॅक करायचा, आपल्या सेकबॅक रिसेटिंग ओपन करून घ्यायचे। दुसरी लेयर आहे त्याच्यावर क्लिक करायचे, इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट ऑप्शन ह्याच्याकदा क्लिक केल्यानंतर इथून परत बॅक करून आपल्या तोच प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। त्याच्यानंतर आपला हा जो शेवटचा फोटो आहे त्याच्यावर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर क्लिक करून पेस्टबॅक करायचे। त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल की आपल्या फोटोला अशा प्रकारे इफेक्ट येईल। आल्यानंतर हा इफेक्ट आपल्या परत पहिल्या बीटमापाशी यायचं आहे। आल्यानंतर हे त्याच्या खाली प्लसचिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे। परत मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथे तुम्हाला हा इफेक्ट मिळून जाईल मटेरियल डाउनलोड केलेले की त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर आपल्या त्याच इफेक्टवर क्लिक करून ब्रँडिंग ऑप्शनमध्ये जाऊन लाईटमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि आपल्या शेवटला येऊन त्या इफेक्टवर क्लिक करायचं आहे। जो पण आपला इथून एक्स्ट्रा पार्ट आहे तो इथून कट करायचा आहे। त्याच्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण एडिट झालेला आहे। तर हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी आपल्या सेटिंगच्या वेळी ऑप्शन दिला आहे, त्याच्यावर एकदा क्लिक करून इथे व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून इथून एक्सपोर्ट करायचा आहे।